नमस्कार सबस्क्राईब करा तिचा जागर न्यूज शेजारी दिलेलं बेल ऐकॉन म्हणजे गेल्या काही दिवसांपासून मनसुख हिरेन प्रकरणी आणि मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर सापडलेल्या स्फोटकांच्या गाडीमुळे राज्यातील वातावरण चांगलंच आहे एकमेकांशी संबंधित असलेल्या या दोन्ही प्रकरणावरून राजकीय वर्तुळात आरोप प्रत्यारोपाची खेळी चालू आहे या प्रकरणी रोज काही ना काही नवीन माहिती समोर येते एन आय ए या प्रकरणाचा शोध घेते या प्रकरणाचा तपास करत असताना आता एन आयच्या हाती एक मर्सिडीज कार देखील लागली आहे या कारचा संबंध भाजपच्या एका नेत्याशी असल्याचा आरोप काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी केलाय सचिन सावंत यांनी याबद्दल एक ट्विट केलं तसेच त्यांनी पुराव्यासाठी काही फोटो देखील शेअर केलेत सचिन सावंत यांच्या ट्विटमुळं मनसुख हिरेन प्रकरणाला आता वेगळं वळण मिळण्याची शक्यता वर्तवली जाते मनसुख हिरेन यांचा ज्या दिवशी मृत्यू झाला होता त्या दिवशी त्यांनी एका मर्सिडीज गाडीतून प्रवास केला होता सचिन सावंत यांनी याच मर्सिडीजबरोबरचा भाजपचे ठाण्यातील पदाधिकारी देवेन हेमंत शेळके यांचा फोटो ट्विट केला तसेच मनसुख हिरेन यांचा ज्या दिवशी मृत्यू झाला त्या दिवशी हिरेन यांनी याच गाडीतून प्रवास केला होता याबद्दल भाजप नेत्यांनी खुलासा करावा अशी मागणी सचिन सावंत यांनी केली सावंत यांनी देवेन हेमंत शेळके यांचं भाजपच्या पदाधिकारी पदी झालेल्या नियुक्तीचं पत्र देखील ट्विट केलंय दरम्यान काही दिवसांपूर्वी उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटकांनी भरलेली गाडी मिळाली होती सध्या एन आय एकडून या जिलेटिन गाडीचा देखील तपास केला जातोय ही स्कॉर्पिओ मनसुख हिरेन यांच्या नावावर होती यानंतर काही दिवसांनी हिरेन यांचा संशयास्पद मृत्यू झाला मनसुख हिरेन यांचा संशयास्पद मृत्यूदेह सापडल्यानं राज्यात खळबळ उडाली होती या घटनेनंतर राज्यात राजकीय वातावरण देखील चांगलंच तापलेलं पाहायला मिळत होता। ब्युरो रिपोर्ट तिचा जागर